नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी आज प्रणवी मला बोलली की पावभाजी बनव मम्मी. तर काल पण असं झालं, बनव परवा पण बोलली बनव, आणि ह्या 8 दिवसापूर्वीच मी बनवली होती. मग लगेचच्या लगेच खायला पण नको वाटतं, म्हटलं थोडे दिवस जाऊ दे मग बनवते. पण आज सकाळी पण उठल्या तिने मला तेच बोललं, म्हणून म्हटलं की चल बनवते. आणि बस म्हटलं पण मी आत्ता गेली होती तेव्हा तिकडे पण पावभाजी बनवलीच होती, तर तिकडे पण सगळ्यांना आवडलेली. आता म्हणजे मीच तुम्हाला हे सांगते आवडले असं नाहीये, तिकडे सगळेजण बोलले की छान बनले म्हणून. आणि किती 4 डझन पाव आणलेले, सगळे फस्त झाले खाऊन. म्हणजे अजून असते तर अजून खाल्ले गेले असते असं होतं. म्हटलं की चल आज बनवूया. आणि मी आता बस म्हटलं गेली होती तेव्हा कपडा पण आणलाय, तो पण मला टेलरकडे द्यायचा आहे शिवण्यासाठी. एक असा टायगर प्रिंटचा आहे आणि एक व्हाईट कलर मध्ये आहे, तुम्हाला तो नंतर दाखवते. अगोदर बनवून घेते पावभाजी, कारण पावभाजी म्हणणार म्हटलं की एवढी भूक लागलेली असते प्रणवीला की ते कधी बनेल आणि कधी खाणार असं झालेलं असतं. तर तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते. तसं तर आज पावभाजी बनवण्यासाठी ना मटर आहे ना शिमला मिरची आहे, पण तिची इच्छा आहे म्हणून म्हटलं चल बनवते. तर मी आता इथे बटाटा आणि फ्लावर कट करून घेतलाय असं बारीक बारीक, आणि पाण्यामध्ये ठेवला, नाहीतर कसं बटाटा काळा पडू शकतो. आणि आता इथे कांदे घेतले 2, तर ते पण कट करून घेते मिडियम साईज मध्येच. त्यानंतर घेतले 2 टोमॅटो, तर छोटे छोटेच आहेत, हे पण बारीक कट करून घेतले. आणि मिक्सरलाच लावायचं आहे, त्यामुळे काही जास्त बारीक कट केले नाही, थोडेसे जाड सरस ठेवलेत. आणि आता मी इथे हे सगळं कोथिंबीर, अद्रक, लसूण, टमाटा आणि कांदा जो कट केलेला आहे एका टोपामध्ये ठेवला. आणि मग मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलं सगळं, आणि त्याची अशी मस्त बारीक पेस्ट तयार केली होती. मी जे बटाटा आणि फ्लावर कट करून घेतला होता तो इथे पाण्यामध्ये टाकून कुकरमध्ये लावलेला आहे. 3-4 शिट्टीमध्ये हे मस्त शिजून जातं. त्यानंतर तुम्ही स्मॅशरने पण हे बारीक करून घेऊ शकतात, किंवा रई असेल तर रईने. मी तर नेहमी हे असं रईनेच बारीक करून घेते आणि जास्त घट्ट नाही करत. त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवते, कारण आम्हाला सगळ्यांना थोडंसं असं पातळच आवडते पावभाजी. तर हे असं मस्त इथे स्मॅश करून घेतलेलं आहे मी. त्यानंतर इथे एका कढाईमध्ये अगोदर बटर टाकलं आणि बटर छान असं मेल्ट झालं. त्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर इथे तुम्हाला आता किती पावभाजी बनवायची आहे त्याच्यानुसार तुम्ही तेल ऍड करू शकतात. मी इथे 2 पळी तेल टाकलेलं आहे. आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं, लसूण, कोथिंबीर, अद्रक वगैरे, तर टोमॅटो सगळं मिक्स केलेलं, ते वाटण इथे टाकलेलं आहे. आणि हे वाटण छान परतवून घेतलं, त्याला मस्त तेल सुटलं. तर इथे मी आता लाल तिखट, मीठ, हळद आणि हा बादशाहचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. आणि ही लाल तिखट जे आहे ते कश्मीरी रेड चिली आहे, तर त्याच्याने ऑटोमॅटिकच लाल कलर येऊन जातो मस्त पावभाजीला. तर हे सगळे मसाले छान मिक्स करून घेतले, थोडंसं अजून त्याला तेल सुटलं. आणि त्यानंतर जे फ्लावर आणि बटाट्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते ह्यामध्ये ऍड केलं आणि ते सगळं छान मिक्स करून घेतलं. आणि मग त्यावरती एक झाकण झाकून ठेवलं आणि थोडा वेळ त्याला मस्त शिजू दिलं. मस्त उकळ आली होती आणि मग झाकण काढून बघितलं तर वाव, मस्त पावभाजी तयार झाली होती. चला तर आता प्रणवीसाठी मस्त तिचं डिश तयार करते. प्रणवीची तर पावभाजी एकदम फेवरेट आहे, तर तिला अगोदर देते आणि मग विचारते की कशी बनली आहे पावभाजी. चला आता बघूया पुढे ती काय बोलते. तिला तर नक्कीच आवडली असणार, तरी सुद्धा विचारूया. कशी बनली आहे बघ, मला टेस्ट करून सांग. आणि प्रणवी बसली आहे इकडे मस्त अभ्यास करण्यासाठी. म्हणजे काल मी तिला सांगितलेलं टेबल्स घेण्यासाठी, तर ती आता कम्प्लीट करते ह्या सुट्टीमध्ये. असं पण फार कमी वेळा तिचा अभ्यास घेण्यामध्ये आलाय. टेबल्स कम्प्लीट करते, आता 10 टेबल चालू आहे. तसं तिला सांगावं नाही लागत की तू हे लिही ते लिही. स्कूल चालू असेल तर ट्युशन, स्कूल सगळं तिचं व्यवस्थित चालू असतो. अभ्यासाचा तिचा काही एवढा ताण नसतो आम्हाला. तर तेच ती करते. आणि विश्वम पण झोपला इकडे. विश्वम आता जवळपास 2 तास तरी झोपेल, मस्त झोप घेईल तो. तेवढेच मुलं झोपल्यानंतर आपल्याला पण आराम भेटतो, जी काही एक्स्ट्राची कामं असेल ती पण करता येतात आणि त्यांचा पण थोडासा आराम होतो. दुपारी विश्वम झोपला, त्यानंतर मी पण थोड्या वेळ आराम केला, झोप घेतली मस्त. आणि आम्ही निघालोय मार्केटमध्ये, थोडस स्टेशनरीच वगैरे काम आहे, तर म्हटलं ते पण करून घेऊया. परत लेट झालं की मग खूपच लेट होईल.
आम्ही निघालोय मार्केटला जाण्यासाठी, पण प्रणवी काही आज आमच्या सोबत येत नाहीये, कारण ती मस्त तिच्या फ्रेंड सोबत खेळण्यामध्ये रमली आहे. दीदी, बाकीची सगळी दुसरी जी कामं होती ती कामं आम्ही करून आलो होतो आता मंडईमध्ये, आणि विश्व मस्त माझा हात धरून असं चालतोय, आणि इकडनं म्हणजे काही घ्यायचं होतं मंडईतनं ते सगळं घेऊन घरी निघालो. आणि प्रणवी अजून पण इथे खेळतेच आहे, तर विश्वम तिला बोलतोय की दीदी चल घरी चल. संध्याकाळी मस्त ते रोज खाली खेळण्यासाठी जाते, एक दोन तास खेळते आणि मग घरी येते. घरी येईपर्यंत तर माझा रोज स्वयंपाक वगैरे रेडी असतो. तुमच्याशी मी माझं संध्याकाळचं रुटीन पण शेअर करेल तसं तर. आणि चला आजचा ब्लॉग मी इथे संपवते, भेटेन लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत बाय.